हे राष्ट्र व राज्य माझे आहे व त्याचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी माझीच आहे असे प्रत्येक मनुष्याला नागरिकाला वाटले पाहिजे। हीच व्याख्या अगदी गडकोटांसाठी आणि त्या गडकोटांच्या संवर्धनासाठीही तंतोतंत लागू होते। महाराजांच्या आणि आपल्या बापजादांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारे हे गडकोट माझे आहेत व त्यांचं रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारीही माझीच आहे। आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सह्याद्रीचे दुर्गसेवक अव्याहतपणे कार्य करत आहेत। रविवारी पाठीवर बॅग अनांगात टी शर्ट दिसला की हमखास कानावर पडणारं एकच वाक्य, चालला कुठेतरी किल्ल्यावर। पण या बोलणाऱ्यांना काय कळणार की सह्याद्रीचा दुर्गसेवक म्हणून जे दुर्गसंवर्धन कार्याचं व्रत हाती घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी असते ती सगळी धडपड। कारण हेच गडकोट उद्या याच बोलणाऱ्यांना फिरून पाहता यावेत, तेथील ऐतिहासिक वैभव उघड्या डोळ्यांनी पाहता यावं म्हणूनच प्रत्येक सह्याद्रीचा दुर्गसेवक जीवाचं रान करून गडकोटांच्या संवर्धन कार्यात योगदान देत असतो। मोहीम कधी हायर भावा असे विचारणारे खूप जण असतात। ज्यावेळेस मोहीम जवळ येते, भावा मी नक्की येतोय, एक जागा माझ्यासाठी राखून ठेव बर का, असे बोलणारे सुद्धा खूप जण असतात। आणि ज्या दिवशी मोहीम असते त्या दिवशी अचानक फोन येतो आणि आम्हाला सांगितलं जातं की अरे भावा मला थोडंसं काम आलंय, यावेळेस जमणार नाही, पुढच्या वेळेस येतो। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जर असं सांगितलं असतं महाराजांना तर, हा विचार कधी केलाय का? अहो हे भाग्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सगळं सोडून ह्या कामात अविरतपणे आपला वेळ द्यावा लागेल, असं म्हणून चालणार नाही। लक्षात घ्या, हे भाग्य जर कुणाच्या पदरी पडत असेल तर ते सह्याद्रीचे दुर्गसेवक आम्ही आहोत। आम्ही तुम्हाला दरवेळेस सांगण्याचं काम करू शकतो, पण तिथे यायचंय का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। या स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या बापजाद्यांची लेकरं ना आपण, आणि आपणच अशी कारणं द्यायची का? मग नक्कीच पुढच्या वेळेस कारणं न देता प्रत्येक मोहिमेला तुम्ही आम्ही हजर राहू हे वचन आज तुमच्याकडून घेतो आणि थांबतो। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय।